मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मी विज्ञान यूट्यूब चॅनलवरती। मागील काही दिवसापासून आपण नवनवीन योजनांचा परिचय तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचप्रमाणे एक नवीन योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे। अत्यंत महत्त्वाची योजना आहे, भारत देशातील जेवढे काही युवक असतील त्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेमध्ये म्हणजे या योजनेचा जर आपण फायदा घेतला तर नक्कीच आपल्याला एक नवनवीन रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असं मला वाटतंय। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागं अशा प्रकारच्या भरपूर योजना आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या सर्व योजनांचा परिचय तुम्ही करून घ्या। नक्की आपल्या चॅनलवरती जा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन योजनांची माहिती, जे आपल्या समाज घटकाचं, तुमचं, आमचं सगळ्यांचंच आयुष्य बदलून टाकतील। तर या ठिकाणी नवीन योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता मिशन। बघा, आपण मागं शिकलेलं आहे, आपला देश हा पूर्वी साक्षर नव्हता म्हणून त्यावेळेस साक्षरता मिशन नावाची योजना आणली होती। परंतु आता सध्याच्या काळामध्ये साक्षरता आपल्या देशामध्ये वाढलेली आहे, परंतु डिजिटल साक्षरता या ठिकाणी नसल्यामुळं प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता मिशन नावानं या ठिकाणी केंद्र शासनाने या ठिकाणी ही योजना 2016-17 बजेटमध्ये सुरुवात केलेली आहे। तर बघा, 7 ऑक्टोबर 2017 रोजी या योजनेची सुरुवात केलेली आहे। देशातील ग्रामीण भागातील लोकांना मोफत डिजिटल साक्षर बनवणे हा मुख्य उद्देश ठेवून केंद्र शासनाने ही योजना निर्माण केलेली आहे। तर या अभियानाअंतर्गत फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच लाभ दिला जाणार आहे। तर कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला या ठिकाणी जर प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता मिशनचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्याही कुटुंबातील एका व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर या योजनेअंतर्गत 40 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घ्या, 14 ते 60 वर्ष वयोगट असलेल्या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणून मला वाटतं की भरपूर अशा रोजगाराच्या संधी जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल मिशनमध्ये सहभागी व्हा आणि विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घ्या। तर बघा, डिजिटल व्यक्ती ही अशिक्षित असावी, म्हणजे ती व्यक्ती डिजिटलशी अशिक्षित असावी सगळ्यात महत्त्वाचं, मात्र त्याला लिहिण्याचं वाचण्याचं सगळं काही ज्ञान असलं पाहिजे। परंतु एखाद्या व्यक्तीला जर प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल मिशनमधून जर स्वतःचं साक्षर बनवायचं असेल, स्वतःला जर डिजिटलाइज बनवायचं असेल तर त्या ठिकाणी तो व्यक्ती डिजिटल विषयाशी अशिक्षित असला पाहिजे। यानंतर या अभियानांतर्गत प्रौढ साक्षरता मिशनची व्यक्ती, शाळा कॉलेजमधून बाहेर असणारी मुले किंवा ज्या मुलांच्या शाळेमध्ये संगणक आहे अशा सगळ्या लोकांना या मिशनमध्ये सहभागी होता येणार आहे। या अभियानाअंतर्गत विशेषतः महिलांना तसेच मागासवर्गीय SC ST महिलांना जास्त लक्ष दिले जाणार आहे। आणि या योजनेअंतर्गत ज्या काही महिला आहेत SC ST महिला यांना डिजिटलाइज म्हणजे डिजिटल साक्षरता मिशन योजनेअंतर्गत भरपूर अशी संधी उपलब्ध होणार आहे। तर या योजना ज्या आहेत या अंतर्गत 2 योजना राबवल्या जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची पहिली बघा, राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन आणि दुसरी आहे डिजिटल साक्षरता मिशन। तर बघा, या योजना या दोन्हीही या ठिकाणी वापरल्या जाणार आहेत। या अभियानाअंतर्गत ग्रामीण लोकांना संगणक, टॅबलेट आणि स्मार्टफोन या साहित्याचं प्रदान केलं जाणार आहे। हे साहित्य त्यांनी प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांना दिलं जाणार आहे। बघा, म्हणून तर म्हणलं होतं मी अत्यंत महत्त्वाची योजना आहे, कारण बघा ह्या साहित्य घेणं आज खरंच गरीब माणसाला जमत नाही। त्याच्यामुळं डिजिटल प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता मिशन योजनेअंतर्गत जे काही शिक्षित लोक होतील त्या लोकांना संगणक, टॅबलेट आणि स्मार्टफोन देण्याचा निर्णय या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनं घेतलेला आहे। त्याचबरोबर इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे, सरकारी ई सेवांचा वापर करण्यासंदर्भात शिक्षण देणे, डिजिटल पेमेंट याविषयी साक्षर बनवणे, ई सुविधांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, अशा प्रकारच्या विविध प्रकारचा उद्देश ठेवून भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता मिशन या योजनेअंतर्गत त्या कुटुंबांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तर या अभियानाअंतर्गत 2019 पर्यंत 6 करोड ग्रामीण जनतेला, 39% कुटुंबांना डिजिटल साक्षरता मिशन या योजनेअंतर्गत शिक्षित करण्यासाठी आणि पुढील 2025 पर्यंत म्हणजे ही योजना चालू राहणार आहे। जे काही आपल्या समाजामध्ये अशिक्षित डिजिटल लर्निंगपासून अशिक्षित लोक असतील त्या सर्व लोकांना अगदी मोफत कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता
प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता मिशन या योजनेअंतर्गत शिक्षण दिले जाणार आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या आजूबाजूला जे काही मंडळी असतील त्या सर्व मंडळींना या योजनेचा लाभ घ्यायला नक्की सांगा। धन्यवाद।